नमस्कार मित्रांनो, जीओव्ही नोकरीच्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे. आज आपण माहिती बघणार आहोत आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया 2018-19 याबद्दल. आरटीई ऍडमिशन फॉर फर्स्ट क्लास, नर्सरी आणि प्ले ग्रुप याबद्दलची कम्प्लीट माहिती आम्ही ह्या व्हिडिओ मध्ये देत आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन. यामध्ये 25% प्रवेशाकरिता राज्यात सर्व ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 10 फेब्रुवारी 2018 पासून 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत राहणार आहे. आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2018-19 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वॅकन्सीचे डिटेल्स तुम्ही ह्या स्लाइड वर बघू शकता. जिल्हानिहाय रिक्त जागींचा संपूर्ण तपशील आम्ही इथे दिलेला आहे. आता आपण बघूया आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2018-19 साठी पाल्यांसाठी लागणाऱ्या वयोमर्यादेबद्दल. पहिल्या वर्गात प्रवेश करण्यासाठी पाल्याचे किमान वय हे 5 वर्ष 8 महिने, तर कमाल वयोमर्यादा ही 6 वर्ष 11 महिने 19 दिवस आहे. त्यानंतर नर्सरीच्या प्रवेशासाठी किमान वय हे 3 वर्ष, म्हणजे जन्म 30 सप्टेंबर 2015 पर्यंत झालेला असावा. प्ले ग्रुप प्रवेशासाठी किमान वय 2 वर्ष, म्हणजे जन्म 30 सप्टेंबर 2016 पर्यंत झालेला असावा. आता बघूया आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2018-19 साठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दलची माहिती. सर्वप्रथम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करा. या पेज वरून आपणास ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची लिंक उपलब्ध होईल. आपला अर्ज आयडी तयार करा आणि स्क्रीन वर दाखविल्याप्रमाणे नवीन नोंदणी लिंक वर क्लिक करा. उमेदवारांना स्क्रीन वर दाखविल्याप्रमाणे विंडो उपलब्ध होईल. यात बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, दूरध्वनी क्रमांक व ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी आणि रजिस्ट्रेशन बटन वर क्लिक करावे. आता आरटीई महाराष्ट्र ऍडमिशनच्या चेक 2 बद्दलची माहिती बघूया. ही प्रक्रिया नोंदणी नंतरची आहे. उमेदवारांना नोंदणी आयडी आणि पासवर्डचा SMS मिळेल. युजर आयडी आणि पासवर्ड सह उमेदवारांना लॉग इन करावी लागेल आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल. आपल्या भागातील शाळा, वर्ग इत्यादी निवडावे. त्यानंतर सर्व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. सर्व फॉर्म नीट तपासावा आणि शेवटी फॉर्मची प्रिंट काढून ठेवावी. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या कागदपत्रांची सूची बघूया. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पुढील कागदपत्रांची आवश्यकता असेल. जन्म दाखला आणि निवासी पुरावा. जे भाडेकरू म्हणून राहतात त्यांना घरमालकाच्या नावे दुय्यम रजिस्ट्रा नोंदणीकृत प्रमाणपत्र तयार करणे आवश्यक आहे. सामाजिक वंचित विद्यार्थी, पालक आणि मुलाच्या जातीचे प्रमाणपत्र तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र. आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना पालकांच्या नावाचे उत्पन्न प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उत्पन्न 1 लाखाहून कमी असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2018 आहे. आरटीई महाराष्ट्र ऍडमिशन 18-19 अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक बघावी. आरटीई संबंधित अधिक माहिती jeevinaukri.in वर उपलब्ध होत राहील. त्यासाठी जीओव्ही नोकरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ह्या बटन वर नक्की क्लिक करा, म्हणजे आपणास आरटीई संबंधित सर्व नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.